नमस्कार महाराष्ट्र माझा, मी आहे तुमचा पटेल भाऊ आणि आपण पाहत आहात मायराणी आयराणी चॅनलचा न्यूज नेटवर्क। मित्रो, आज न्यूज बुलेटिनची अतिशय महत्त्वाची बातमी आहे। पक्षी आता आपला निवारा शोधू लागले आहेत, कारण उन्हाचे चटके आता वाढू लागल्यामुळे पक्षी आपल्या घरट्यांकडे येताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। मित्रो, मी प्रत्यक्षपणे या ठिकाणी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस मला पक्ष्यांचा अतिशय सुमधूर असा आवाज येत होता आणि या आवाजाकडे मी मोहित झालो आणि आजचं बुलेटिन स्पेशल यांचा आवाज आणि यांची तहान, यांची भूक आणि यांचा निवारा याच्यावरती करण्याचं ठरलं। मित्रो, मी नदीच्या काठावर गेले असताना या ठिकाणी अनेक पक्षी हे आपल्या आवाजानं आणि आपल्या विविध पद्धतीने कौशल्याच्या सहाय्याने आपल्याला त्या ठिकाणी ओढत होते। मी या ठिकाणी गेलो असता ज्या ठिकाणी शूट करत होतो त्या ठिकाणी नेमकं पक्ष्यांचा आवाज हा बंद व्हायचा, मात्र दूरचा आवाज कॅच करण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न केलेला आहे। दो तुमच्या समोर आणि तुम्हाला ऐकू येईल अशा परिस्थितीत दिसत आहे। मित्रो, आता परिस्थिती अशी झाली आहे की जे वृक्ष आहेत ते आपली पान गळतीला सुरुवात झालेली आहे आणि पान गाळत असल्यामुळे या उन्हाचे चटके बसू नयेत म्हणून हिरव्यागार झाडांवरती पक्षी आपला निवारा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत। मित्रो, या ठिकाणी आपण पाहू शकता ज्या पद्धतीने नदीच्या काठावरती या प्रकारचे वृक्ष सर्रासपणे आढळतात, पळस असो, बाबूळ असो, काटेरी बाबूळ असो, हे जे वृक्ष आहेत किंवा कंसार आहे हे वृक्ष आपल्याला प्रत्यक्षपणे त्या ठिकाणी जाऊन पाहायला मिळतात आणि हिरवगारपणा हा त्यांच्यावरती असल्यामुळे पक्षी या ठिकाणी झाडांवरती आल्याचं आपल्याला नमूद दिसतं। मात्र प्रत्यक्षपणे या ठिकाणी मला फक्त आवाज येत असल्याचं दिसलं। कॅच करण्याचा प्रयत्न देखील केला, मात्र वृक्षामध्ये पाला आणि जास्त असल्यामुळे, त्याचे पानं जास्त असल्यामुळे कॅच करणं अवघड गेलं। मात्र ज्या आवाजाला पाहण्यासाठी, त्या आवाजाला ऐकण्यासाठी आपण त्या ठिकाणी गेलो होतो तो आवाज मात्र आपल्या या व्हिडिओमध्ये येताना आपल्याला प्रत्यक्षपणे दिसेल। मित्रो, आता उन्हाचे दिवस सुरू झालेत, पक्षी तहानलेले असतील, कारण जंगलामध्ये पाणी हे काही काही ठिकाणीच असतं, म्हणून आपण प्रत्यक्षपणे या पक्ष्यांची जीव वाचवू शकतात। आपण आपल्या घराचा वरती पक्ष्यांसाठी पाणी एका भांड्यामध्ये ठेवावं किंवा तुम्ही जंगलामध्ये जात असाल तर आपल्या क्षेत्रातील जे वृक्ष असतात त्या वृक्षांचा फांद्यांना आपण छोटे मटके बांधू शकतो आणि त्या मटक्यामध्ये पाणी टाकू शकतो, जेणेकरून पक्षी वाचू शकतील। मित्रो, आपला मायराणी आयराणी चॅनलचं बुलेटिन मी पटेल भाऊ इथे संपवतो आणि तुमची विदा घेतो। जय जवान, जय किसान।